नमस्कार, मी सुवर्णा जोशी। न्यूज 18 लोकमत विशेष या आमच्या खास शोमध्ये आपलं स्वागत। उत्तर भारतात अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। जम्मू काश्मीरपासून राजस्थान आणि झारखंडपर्यंत पावसानं थैमान घातलंय। अनेक ठिकाणी डोंगर खचलेत, महामार्ग जमीनदोस्त झालेत। अतिवृष्टीमुळे अनेक शहरांना महापुराचा तडाखा बसलाय। निसर्गानं जणू तांडव घातलंय आणि यावरच आहे खास शो महाप्रलय। सततच्या पावसामुळे हिमाचल प्रदेशात डोंगर खचण्याच्या अनेक घटना घडल्या, तसंच सिक्कीममध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे। जम्मूच्या त्राल भागात डकफुटीमुळे भीषण परिस्थिती उद्भवली आहे। पाहुयात याविषयीचा खास रिपोर्ट। काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्यं, हिमाचल प्रदेशातील सिरमोर परिसरातली। या भागामध्ये संततधार सुरू आहे, त्यामुळे भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। हे दृश्य आहे सिरमोरच्या राष्ट्रीय महामार्ग 707 वरचं। डोंगरातून जाणारा हा वळणदार रस्ता अचानकपणे जमीनदोस्त झाला। बघा, काळजाचा ठोका चुकवणारं हे दृश्य। डोंगराचा मोठा भाग एका क्षणात खाली आलाय। त्यामध्ये याच्या जवळपासचा पाऊण किलोमीटरचा महामार्ग होत्याचा नव्हता झालाय। पुन्हा एकदा बघा निसर्गाचं हे रौद्र रूप। एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग होता तिथे आता एक मोठी दरी पडली आहे। हे भूस्खलन होत असताना या महामार्गावर काही वाहनंही होती, मात्र वाहन चालक वेळीच सावध झाले आणि त्यामुळे ते या दुर्घटनेतून बचावले आहेत। वाहन चालकांनी दुर्घटनेपासून बऱ्याच अंतरावरती आपली वाहनं उभी केली होती। तिथल्या लोकांना या दुर्घटनेचा अंदाज आला होता, त्यामुळे कुणीही आपली वाहनं पुढे नेण्याचा प्रयत्न केला नाही। डोंगर कोसळत असताना तिथे असलेल्यांनी तो सगळा प्रकार आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केला। उत्तर प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग, या परिसरात डंपिंग ग्राउंडचं काम सुरू आहे आणि त्यामुळे तिथे पाणी साचलं आणि यामधूनच हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे। आता इथे पुन्हा रस्ता बांधण्यासाठी डोंगर खोदावा लागणार असून पावसाळ्यात हे काम करणं अशक्य आहे। डोंगर खचल्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। हिमाचल प्रदेशाप्रमाणेच उत्तर पूर्वेतल्या सिक्कीमच्या डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटनांचं सत्र सुरू झालंय। सिक्कीमच्या दक्षिण नामचीमध्ये डोंगरावर बोगद्याचं काम सुरू असताना अचानक दरड कोसळली। एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं नागरिकांनी सांगितलं। त्यावेळी या परिसरात मुसळधार पाऊस होता, डोंगरावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत होतं। पाण्यासोबत डोंगरावरून भली मोठी दरड खाली कोसळली आणि तिथे काम करत असलेले कामगार दरडीखाली गाडले गेले, तर काही लोक बेपत्ता आहेत असं सुद्धा स्थानिकांनी सांगितलंय। अभी इधर लोकल पीपल ने दो बड़ी रेस्क्यू किया, एक 4:30 में एक नदी के किस्टा नदी के किनारे से एक नदी को रेस्क्यू किया, तब तक वो जिंदा था।
लेकिन जब तक हॉस्पिटल पहुँचाया कालिम्पोंग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में वो वहाँ ही डेथ हुआ। और एक इधर टनल है, टनल के पास अभी रेस्क्यू किया, वो डेड बॉडी रेस्क्यू किया है। अभी तक कितना मिसिंग है, कितना है, वो कोई पता नहीं है। ये एक्चुअली ये टनल में काम करते हुए हादसा नहीं हुआ है बिल्कुल भी। ये एक्चुअली नेचुरल वही बोल सकते हैं, क्लाइमेट की वजह से बारिश आया, फ्लो हो गया, फ्लड आ गया, ऊपर से पहाड़ों के ऊपर से फ्लड आया और वो सब बहा के, मतलब जो हमारे डीजी ऑपरेटर वगैरह जो थे वो सबको बहा के लेकर चला गया। इकडे जम्मू काश्मीरच्या पुलवामा मधील त्राल परिसरात पावसाने तांडव घातलाय। ढगफुटीमुळे या परिसरातल्या नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। त्राल मधील अतिवृष्टीचा हा व्हिडिओ बघा। अचानक महापूर आला आणि त्यामध्ये सगळं वाहून गेलं। नद्यांनी रौद्र रूप धारण केलं। पुराच्या पाण्याला प्रचंड वेग होता, त्यामुळे या पाण्यासमोर कशाचाच निभाव लागला नाही। पुराच्या पाण्यात नदीवरचा पूल अगदी क्षणार्धात वाहून गेला। जम्मूतल्या राजौरीला सुद्धा अतिवृष्टीचा जबरदस्त तडाखा बसला। नदीला महापूर आल्यामुळे अनेक लहान मोठे पूल पुराच्या पाण्यात वाहून गेलेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नाल्याच्या वेगवान प्रवाहातून वाट काढल्याशिवाय इथल्या ग्रामस्थांसमोर दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही। तकरीबन चकली, दड़ा, भिंडीगाला, पीरबेरा और देरिया अग्रात भी साथ ही इसमें मिलती है। इसमें सब कुछ हमारा जो आन जान बंद हो गया। अभी अगर कोई भी हमारा आदमी बीमार हो जाता है या कहीं होता है, कोई हॉस्पिटल नहीं है हमारे गांव में, कोई भी इस नाले के पार ही जाना पड़ता हमें, तो हमें इतनी दिक्कत होगी कि अभी नाला आप देख गवर्नमेंट देख ही गई होगी कि अभी देखो नाले में कितना पानी है, इसमें क्रॉस करना भी अभी बहुत मुश्किल है। मिडिल स्कूल देरिया है, हाई स्कूल डूंगी है, डूंगी जो हमारा डिग्री कॉलेज है, हाई सेकेंडरी है, बैंक है, हेल्थ की फैसिलिटी है। इन लोगों का जो पंचायत घर है वो भी नाला के इस बार है। आए दिन पंचायत के प्लान बन रहे हैं, पंचायत की मीटिंग है और बच्चों के जितने भी स्कूलिंग है नाला से पार कोई भी स्कूल हमारे पास नहीं है। उस वजह से कम 5-6 हज़ार जो लोगों का जो रबता है वो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन से और खासकर स्कूल से कट गया है। तिथे प्रयागराज मध्ये सुद्धा गंगेला महापूर आलाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गंगेच्या पाणी पातळीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्यांचे चांगलेच हाल झालेत। कानपुर द्वारा छोड़ा गया जल जो है उसे जो गंगा वृद्धि हो रही है, उधर से यमुना वृद्धि हो रही है और सामग्रियां सब हट रही हैं धीरे धीरे करके। इस स्थल से पलायन हो रहा है और जल स्तर दोनों बढ़ रहा है। दिल्ली का पानी छोड़ दिया गया है तो इसलिए पानी रोज बढ़ रहा है और अभी ये बढ़ता चला जाएगा। 4-5 फीट रोज पानी बढ़ रहा है और जो यहाँ पे लोग रहते हैं रोज अपना सामान ले लेकर के पीछे आते जा रहे हैं। गंगा जी का और यमुना मैया का दोनों का जल स्तर काफी इधर 2 दिन से काफी रफ्तार पे है और कल रात से ज्यादा वृद्धि हो गई जल बढ़ने। जैसे जैसे जल बढ़ रहा है हम लोग भी जल के साथ साथ ऊपर की ओर जा रहे हैं बचते हुए। कितना ये अभी तक तो जल के स्थायी स्थान से तो कम से कम समझिए 8-10 फीट जल आया है, जैसे स्थायी थी गंगा मैया। गंगेप्रमाणेच यमुना नदीला सुद्धा पूर आलाय। पुराच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे या परिसरातील नदीवरचे अनेक पूल पाण्याखाली गेलेत। पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे अनेक वाहनं पुलावरच बंद पडल्याचं चित्र आहे। लड़का जो पानी आया हुआ है ये काफी जो है नुकसान किसानों को पहुंचा रहा है और किसी भी सरकार का कोई ध्यान नहीं है इसकी तरफ, ना यूपी सरकार का ना हरियाणा गवर्नमेंट का। किसान परेशान है, बहुत परेशान है भाई। जिस तरीके से यमुना में पानी छोड़ा गया, क्या सरकार ने आपको अल्टीमेटम दिया था, अलर्ट किया गया था कि बताया गया था अभी पानी यमुना में ज्यादा छोड़ दिया गया है? कोई खास नहीं अल्टीमेटम, जिस तरह टीवी पे एक उस पे जो है सूचना दी जाती है वो पूरी दवा का अच्छी तरह सूचना से नहीं दी गई। यमुना के एरिया में गन्ने का क्षेत्र है, उसमें कुछ गन्ने के खेतों में नुकसान है काफ़ी और धान पे भी आ रहा है थोड़ा धीरे धीरे। अब इसके ऊपर जो जल स्तर बढ़ जाएगा तो फिर काफ़ी नुकसान होगा।
तिथे राजस्थानामध्ये सुद्धा पावसानं थैमान घातलंय. ढगफुटीमुळे राजस्थानच्या धोलपूरमध्ये नद्यांना महापूर आलाय. नद्यांनी किनारा सोडलाय आणि अनेक पूल पाण्याखाली गेलेत. पुलावरून वेगानं पाणी वाहत असतानाही त्यातून वाहनं चालवण्याचं नसतं धाडस एका ट्रक चालकाने केल्याचं बघायला मिळालं. गॅस सिलेंडरने भरलेला हा ट्रक पुलावरच्या पाण्यात अडकला होता. पाण्याचा वेग सतत वाढत असल्यामुळे तो वाहून जाण्याची शक्यता होती. मात्र स्थानिक प्रशासनानं वेळीच हालचाली करून हा ट्रक बाहेर काढला. पार्वती नदी में अत्यधिक बहाव था और उस बहाव में एक ट्रक चालक ने यहाँ से निकलने की कोशिश की, लेकिन पानी अधिक होने की वजह से वो फंस गया रास्ते में. लेकिन गनीमत यह है कि स्थानीय लोगों की मदद से और पुलिस प्रशासन के सहयोग से उसको सुरक्षित रूप से निकाल लिया. पश्चिम बंगालच्या कालिम्पोंग परिसरातून जाणाऱ्या सिलगुडी सिक्कीम महामार्गावर दरड कोसळली आणि त्यामुळे वाहतूक पुरती खोळंबली. या परिसरात संततधार सुरू असल्यामुळे भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटना सुद्धा वाढल्यात. जुलै महिन्यात देशभरात पावसानं दमदार हजेरी लावली खरी, मात्र अतिवृष्टीमुळे अनेक गावांना महापुराचा जबरा तडाखा बसला. विशेषतः डोंगराळ भागात भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. या भागातून जाणाऱ्या महामार्गाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाप्रलय या खास कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत महाप्रलय या कार्यक्रमामध्ये. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडामध्ये पावसामुळे हाहाकार उडाला. ढगफुटीमुळे 9 जणांचा मृत्यू झाला. या परिसरात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. महामार्गावर दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती. आपण पाहूयात स्पेशल रिपोर्ट. अशा प्रकारचं आसमानी संकट बहुतेक तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं असेल. हा भला मोठा डोंगर अवघ्या काही मिनिटात गडगडत खालती आला. या कोसळणाऱ्या डोंगरात एक पातळ रेषा तुम्हाला दिसत असेल. खरं तर तो आहे राष्ट्रीय महामार्ग. डोंगराच्या कडेनं जाणारा हा महामार्ग डोंगरासोबतच जमिनीत गाढला गेला. हिमाचल प्रदेशवर आसमानी संकट कोसळलंय. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं हिमाचल प्रदेशात अक्षरशः थैमान घातलंय. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सिरमोर भागातली आहे. शेकडो लोकांच्या डोळ्या देखत हा अख्खा महामार्ग क्षणार्धात मातीच्या ढिगाऱ्याखालती गाढला गेला. या भागात असलेल्या काही नागरिकांनी तर हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. पाहता पाहता हा महाकाय डोंगर पत्त्याच्या घरासारखा कोसळला. सोबतच हा महामार्ग सुद्धा त्या डोंगराच्या दरडीमध्ये नाहीसा झाला. पण केवळ हिमाचल प्रदेशवरतीच हे आसमानी संकट ओढवलंय असं नाही, तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा निसर्गानं कहर केलाय. काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे 9 लोकांचा मृत्यू झाला तर 30 जण बेपत्ता झालेत. त्यामुळे पीडित कुटुंबियांवर दुःखाचा भला मोठा डोंगर कोसळलाय. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कुठे पूर आलाय तर कुठे मोठ्या मोठ्या दगडगोट्यांचं साम्राज्य पसरलंय. जणू काही या भागावर निसर्गाचा प्रकोप झालाय. ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार उडालाय. सगळीकडे पाणीच पाणी. स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय, पण ते पुरेसं नाही. यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोषही पाहायला मिळतोय. सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्यानं केली जाते.
हम गवर्नमेंट से यही अपील करते हैं कि हम यहाँ बैठने के काबिल है ही नहीं। अगर गवर्नमेंट चाहेगा तो हम तो कहीं हमें ले जाए, अगर नहीं तो हम इसी नाले में बैठेंगे। किश्तवाड़ मध्ये अतिवृष्टि झाल्यामुळे अनेक घर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली। मोठे मोठे दगड धोंडे डोंगरावरून खालती कोसळले तर काही ठिकाणी दगड मातीचा प्रचंड मोठा ढीगच पाहायला मिळतोय। किश्तवाड़मध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे अचानक महापूर आला। या महापुराने या परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली। ही दृश्य बघितलं की अंगावर काटा येतो। खरं तर प्रतिकूल हवामान असतानाही हवाई दलाने किश्तवाड़मध्ये मदत आणि बचाव कार्य केलं। 3 हेलिकॉप्टर इथे तैनात होती। तसंच पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूसुद्धा तातडीने पुरवण्यात आल्या। जखमी झालेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी तातडीने हलवण्यात आलं। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अतिवृष्टीतून लोक सावरत असतानाच कुपवाडच्या खुमरियालमध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलं। जोरदार पावसामुळे निवासी भागात पूरस्थिती निर्माण झाली। अनेक भागात पाणीच पाणी झालं। या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाला बरीच मेहनत घ्यावी लागली। मुसळधार पावसामुळे या भागातल्या एका पुलाचं प्रचंड नुकसान झालंय आणि या परिसरातल्या वाहनांना त्याचा मोठा फटकाही बसलाय। इकडे सिरमोरच्या पावंटा सिलाई राष्ट्रीय महामार्गावर बरवासलगत डोंगराचा एक भला मोठा कडा कोसळला। हे दृश्य कॅमेऱ्यातही कैद झाले आहे। ही दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचीच पाचावर धारण बसली। निसर्गाचं हे अतिरौद्र आणि भीषण रूप पाहून लोकांनी तिथून अक्षरशः पळ काढला। एकीकडे डोंगरा एवढा कडा कोसळला होता तर दुसरीकडे जबरदस्त भूस्खलन। या भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। शेकडो लोक या वाहतूक कोंडीत अडकले। सध्या पावंटा शिलाई राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीचं काम सुरू आहे आणि या कामामुळेच हा डोंगर खचल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। तिकडे पश्चिम बंगालमधल्या मंडीमध्ये संततधार सुरू आहे, त्यामुळे असंख्य अडचणींची भर पडतेय। मंडी भागात पावसामुळे भिंत कोसळली आणि या दुर्घटनेत 6 वाहनांचं मोठं नुकसान झालं। पश्चिम बंगालच्या कलिपोंगमध्ये सुद्धा अशीच काहीशी घटना समोर आली। सिलिगुडी सिक्कीम राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला होता। डोंगराचा कडा कोसळल्यामुळे हा महामार्ग बंद झाला। महामार्गावरची दगडमाती दूर करण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राजस्थानलाही अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। धौलपूरमध्ये महापूर आलाय। अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेलेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। राजस्थानच्या जयपूरमध्ये पावसानं कहर केला होता। मुसळधार पावसामुळे सगळीकडे हाहाकार उडाला होता। अतिवृष्टीमुळे जयपूरच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती। नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी झालं होतं। रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं बघायला मिळालं, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। अनेक ठिकाणी निवासी भागात पाणी शिरल्यामुळे घरं पाण्याखाली गेली, तर कमरेपर्यंत पाणी साचल्यामुळे पाण्यातून वाट काढणं कठीण झालं होतं। राजस्थानच्या धौलपूरमध्येही पावसामुळे पूर आल्याचं बघायला मिळालं। रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे पादचाऱ्यांना ये जा करणंही कठीण झालं होतं। इकडे देशाची राजधानी दिल्लीतही काही वेगळं चित्र नव्हतं। यमुना नदीला पूर आल्यामुळे नदी काठावर राहणाऱ्यांची कसोटी लागली आहे। हरियाणातील यमुना नगरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे।
प्रशासनाने हतिरी कुंड बॅरेज मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केलाय, त्यामुळे दिल्लीच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये पावसामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली होती. पुराचं पाणी शहरात शिरल्यामुळे निवासी भागाला तळ्याचं स्वरूप आलं होतं. झारखंडच्या रामगडमध्ये ढगफुटीमुळे नद्यांना महापूर आलाय. नदी काठावरील गावांना त्याचा मोठा फटका बसलाय. नदी किनाऱ्यावरील मंदिर आणि घाट पाण्याखाली गेलेत. तसंच नागरिकांना नदी किनाऱ्यापासून दूर जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे अनेक शहरं आणि गावांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हे सगळे रिपोर्ट्स किंवा ही सगळी दृश्य स्तब्ध करणारी आहेत, निःशब्द करणारी आहेत, अंगावर काटा आणणारी आहेत. परिस्थिती काय उद्भवलेली आहे हे आपण बघतो आहोत. मदतकार्य, बचाव कार्य सुरू आहे. महाप्रलय या कार्यक्रमामध्ये आत्ता इथंच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.